झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी समोर येते। उरुई कांचन येथे हॉटेल सोनाई समोर गोळीबार झालाय। वाळू माफिया संतोष जगताप यांच्यावर 4 ते 5 जणांनी केलाय गोळीबार। संतोष जगताप यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाली असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे। एक हल्लेखोर जागीच ठार झाल्याची माहिती समोर येते। हल्लेखोर स्वागत खैरे यांचा जागीच मृत्यू झालाय। संतोष जगताप यांच्या अंगरक्षकास रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। सकाळी 2:30 दरम्यान सोलापूर हायवेवर संतो सोने हॉटेलच्या समोर हायवेवर हा गोळीबार झालेला आहे, क्रॉस गोळीबार झालेला आहे। त्यामध्ये संतोष जगताप राहुजी राहणारे आणि आता सध्या चंदननगरला आहेत, हॉस्पिटलमध्ये मयत झालेले आहेत आणि त्यांच्या बॉडीगार्डनं फायर केलेलं आहे। त्यामध्ये सुद्धा एक आरोपीपैकी एक मयत झालेला आहे। ही घटना 2:30 दरम्यान घडलेली आहे। ही घटना जुनी 2012 दरम्यान बी असा एक मर्डरचा प्रकार घडला होता। त्यात आजचा मयत हा आरोपी होता। त्यात जुन्या भांडणाच्या कारणावरून घडली असावी असा आम्हाला प्राथमिक अंदाज आहे। आता सध्या 2 मयत झालेले आहेत। ते संतोष जगतापचे बॉडीगार्ड आणि ते ना दुसरा मयत जो आहे त्याचं नाव आहे पवन स्वागत खैरे। स्वागत खैरे म्हणजे त्या अटॅकरपैकी एक होता। तो त्याला संतोष जगतापच्या बॉडीगार्डने फायर केला, त्यात तो मयत झालेला आहे आणि स्वतः संतोष जगताप हा गँगवर असतंय प्रत्येक काय वाटतं नेमकं गँगवरच झाला। आता गँगवर आहे की काय पण जुन्या भांडणाच्या कारणावरून हे झालेलं आहे आणि सकाळपासून म्हणजे केडगाव चौफुल्यापासून हा पाठलाग चालू होता। पवन साळवे, झूम ऑन न्यूज, दौंड। झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी।